आणि आता घेऊयात इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा 100 एक्सप्रेस मधून। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक झाले होते। देवेंद्र फडणवीस असोत किंवा पंतप्रधान मोदी, भाजपच्या या दोन्ही नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत समाचार घेतलाय। त्यांना अजूनही वाटतं तेच मुख्यमंत्री आहेत। आधी म्हणायचे मी पुन्हा येईन आणि आता म्हणतायत मी गेलोच नाही तर बस तिकडेच, अशा भाषेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केलाय। आपल्या घटनेनुसार केंद्र सरकार इतकीच राज्य सरकारही सार्वभौम आहेत, त्यामुळे आमच्या अधिकारांवर गदा आणू नका, नाहीतर केंद्राविरोधी राज्यांना एकत्र यावं लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले। ज्यांना अजूनही वाटते मी मुख्यमंत्री मी म्हणजे ते आहेत, राहिला असतात। जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री पद झाला असतात, पण तुमच्या नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन मोडलं। आणि मी हे पद स्वीकारलं, एका जबाबदारीने स्वीकारलं की केवळ आणि केवळ मी माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं। शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तसं म्हटलं तर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही। मी त्यांना सांगितलं तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवीन आणि तो मी दाखवीनच। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी दसऱ्याला शिमगा केल्याचा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय, तर अपयश झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलाय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन दोन वादळं आली, महापूर आला, अतिवृष्टी झाली, जमीन वाहून गेली, पिकं संपली, याचं काय, बैलांवरच्या अन्याय अत्याचाराचं काय, मोठ्या प्रमाणावर ड्रग्स, त्या ड्रग्सच्या विषयामध्ये सुद्धा तुम्ही ते चिमुटभर गांजा बिंजा म्हणजे तुम्हाला काही कशाचं गांभीर्यच नाही आहे। आणि त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांना बहुधा लवकर शिमगा आला असं वाटल्यामुळे आज जेवढा म्हणून केंद्राच्या आणि बीजेपीच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा त्यांनी केला। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे। पवारांवर टीका करून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी कोत्या मनाचे असल्याचं दाखवून दिलं असं चाकणकर म्हणाल्यात, तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी आपल्या अवकाशात राहावं, माझी लायकी आणि आवाका पाहण्यासाठी मोदी आणि शहा समर्थ आहेत असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। पाटील, आज आपण जे वक्तव्य केलं त्यावरून आपल्या मनामध्ये किती द्वेष भरलेला आहे दिसून येतो, आणि आपल्या बोलण्यावरून आपला आणि वैचारिकतेचा दूर दूरपर्यंत संबंध नाही हे पुन्हा एकदा आपण दाखवून दिलो। आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टीका करून आभाळा एवढी उंची असलेले शरद पवार साहेब यांचं कर्तृत्वही कमी होत नाही, त्यांची उंचीही कमी होत नाही, पण चंद्रकांत पाटील यावरून तुमच्या कोत्या मनाची आणि बालबुद्धीची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला प्रचिती आली। बीडमध्ये भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना मराठा आरक्षण मिळेपर्यंत हार स्वीकारणार नाही तर ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधून घेणार नाही अशी गर्जना पंकजा मुंडेंनी केली आहे। तर काही लोकांनी मंत्रीपद भाड्यानं दिलंय का असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। दोन वर्ष झाले बाबा, आहे का अनुदान, आहे का काही मदत शेतकऱ्याची, यायले जायले ते आमच्या मोदींचे तेवढे पैसे येईल 2000 रुपये, बरोबर आहे, आले का 2000 रुपये नरेंद्र मोदींचे आणि राज्य सरकारचे आले का बाबा पैसे, पालकमंत्र्यांचे काही कुणाचेच नाही का, सगळंच बंद आहे ना, चालू आहे ना, पण त्यांच अरे आपलं मंत्रीपद किरायाने देऊन टाकलंय यांनी। बीडमधील दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी तुफान फटकेबाजी केली आहे। काही लोकांनी मंत्रीपद भाड्यानं दिलंय का असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। तर दुसरीकडे त्या पालकमंत्री असताना ऊसतोड मजुरांच्या समस्या त्या सोडवू शकल्या नाहीत, तेव्हा त्यांनी मंत्रीपदाचं काय केलं होतं असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारलाय। गेल्या 5 वर्षात मंत्री होत्या, आजच्या भाषणामध्ये उल्लेख तुम्ही कदाचित बोलत असाल,
त्यांनी भाषणात एक गोष्ट कबूल केली, मंत्रीपद किरायाने दिले हे बोलल्या, पण त्या मंत्री असताना बीड जिल्ह्यातील आणि त्या सभेला आलेल्या बहुसंख्य ऊसतोड मजुरांच्यासाठी त्या मंत्री असताना न्याय देता आला नाही हे त्यांनी स्वतः कबूल केलं। मग त्यावेळेस त्यांचं मंत्रीपद हे त्यांनी कुणाला किरायाने दिलं होतं का? मुंबईमध्ये भाजप नेते किरीट सोमय यांचा भ्रष्टाचार रूपी रावण दहन कार्यक्रम पार पडलाय। पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती, तरी देखील त्यांनी रावण दहन करत राज्य सरकारचा निषेध केलाय। यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते हजर होते। भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। या घोटाळेबाजांना धडा शिकवण्यासाठी चला आपण रावणचं चलन दहन करूया। अनंत करमुसे यांच्यासह भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांची भेट घेतलेली आहे। दरम्यान त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचं सांगितलंय। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि या गुन्ह्यातील कलम मान्य नसल्यानं देखील त्यांनी वकील अनिरुद्ध गानू यांना सांगितलेलं आहे। कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा पार पडलाय। शेकडो वर्षांची परंपरा असलेला दसरा यावर्षी कोरोनामुळे होऊ शकला नव्हता, मात्र यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये दसरा चौकात हा शाही सोहळा पार पडलाय। कोल्हापूरच्या राजघराण्यातील शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे आणि मालोजीराजे यांच्यासह राजपरिवार या सोहळ्यासाठी उपस्थित होता। परंपरेप्रमाणे मर्सिडीज कारनं राजपरिवारातील सदस्य दसरा चौकात पोहोचले। साताऱ्यामधील शाही दसरा सोहळा पार पडलेला आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये भवानी तलवारीचं विधिवत पूजन करून यावर्षीचा शाही सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडलाय। यावेळी देवीची आरती देखील करण्यात आली। अनेक वर्षांपासून सीमोल्लंघनाचा सोहळा पाहण्यासाठी आणि या तलवारीचं दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात। गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त कलसाव टोलामध्ये विजयादशमीला नाचत गात रावणाची पूजा करण्यात आली आहे। सर्वत्र रावण दहन होत असताना आदिवासी बांधवांनी मात्र रावणाला श्रद्धांजली वाहिली आहे। इथले आदिवासी बांधव रावणाला आपलं दैवत मानून रावणाची पूजा अर्चा करतात आणि वाजत गाजत पारंपरिक नृत्य सादर करत रावणाला श्रद्धांजली अर्पण करतात। नेत्यांनी गृह खातं कसं आणि का नाकारलं याचे किस्से अजित पवारांनी रंगवून सांगितले आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नूतन पंचायत समिती इमारतीचं उद्घाटन घोडेगाव इथं पार पडलं आणि त्यावेळी अजित पवार बोलत होते। यावेळी बोलताना त्यांनी जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची जोरदार फिरकी घेतली आहे। मी जयंतरावांना म्हणलं होतं की जयंतराव ह्यावेळेस पण तुम्ही घ्या ना, एकच वर्ष सांभाळलं नाही म्हणले। गृह खातं घेतल्यावर माझा बीपी वाढला, बीपी सुरू झाला, मला बीपी नव्हता, बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागल्या। लगेच काही पत्रकार तसं नका बाबा छापून आहे तर जयंतराव म्हणतील तू काही माझं सांगतो की ऑफ द रेकॉर्ड आहे, ऑफ द रेकॉर्ड। पण त्यांनी खरंच बोलून दाखवलं की अशा अशा पद्धतीनं तसं आपलं काही होऊ नये म्हणजे झालं, ते सगळं व्यवस्थित। उलट आपल्याला ज्या काही व्याधी वगैरे असेल ती ग्रह खातं मिळाल्यामुळे सगळं दूर व्हावं, खडाखड सगळं व्हावं। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कलिनामधील निवासस्थान सोडण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। 6 महिन्यात ही घरं कर्मचाऱ्यांना खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे, मात्र याविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। याविरोधात 2 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतल्या कलिना भागामध्ये कर्मचारी वसाहत आहे। या वसाहतीमध्ये तब्बल 1,600 घर आहेत, मात्र एअर इंडिया ही कंपनी टाटांनी विकत घेतल्यानंतर या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाची घरं सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे। नवज्योत सिंग सिद्धूच पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष राहणार आहेत। सिद्धूंनी नवी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली। आमच्यात आता सर्व काही आलबेल आहे अशी प्रतिक्रिया सिद्धूंनी दिली आहे। गुरुवारी त्यांनी AICCचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांचीही भेट घेतली होती।
येत्या फेब्रुवारीमध्ये पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला अंतर्गत कलह परवडणारे नाही आहेत, पण तरीही गेल्या 2 महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये सर्कस सदृश्य परिस्थिती आहे। सरकार दारूबंदीसाठी प्रयत्न करत आहे, दुसरीकडे त्याच सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री अनिला भुडिया यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। रात्री झोपण्याआधी दारूचा एक पेग घ्या, त्यामुळे तणाव मुक्त व्हाल, असा सल्ला त्यांनी महिलांना दिलाय। अनिला भुडिया यांच्या विधानावरून आता वाद निर्माण झालाय। मुंबईच्या कांदिवली अंमली पदार्थ युनिटने 21 लाखांच्या ड्रग्सची तस्करी करणाऱ्याला अटक केलेली आहे। कुर्ल्याच्या इक्विनॉक्स मॉलजवळ हा तस्कर ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि घटनास्थळी संतोष हलवाईच्या संशयित हालचालींवरून त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे 210 ग्रॅम MD ड्रग्स सापडलाय। मुंबईत 2000 बनावट नोटा चलनात आणून जनतेची आणि सरकारची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या 10 पथकानं पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या आरोपींकडून पोलिसांनी 2000 नोटा अशा 2,28,000 बनावट नोटा जप्त केल्या आहेत। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समीर नाझीर अहमद शेख, अमीर शेख, निलेश पवार, राजा त्रावडन या चौघांना अटक केली आहे। आणि यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पाहत रहा साम टीव्ही।